प्रश्न हाही निर्माण होतो की तुकोबाराय नुसतं सांगतायत करायला की स्वतः करतात, की दुसऱ्यालाच करा म्हणतात, आमच्या बरोबर कीर्तनाला येऊन आम्हाला सांगणार कीर्तन ऐका आणि तुम्ही झोपा काढणार, असं तर नाही ना तुकाराम महाराजांचं करू म्हणतायत? कसं आहे, सांगणं सोपं असतं बरं का, लेक्चर देणं ही सोपी गोष्ट आहे, स्वतः अनुभव आणणं ही फार अवघड गोष्ट आहे. लेक्चर देणं हे सोपं आहे. एक जण तरुण सकाळीच उठला आणि गावाच्या चव्हाट्यावर उभा राहिला. गावाचा जो चव्हाटा असतो, मधोमध वटा असतो, त्या वट्यावर जाऊन उभा राहिला आणि तरुणांना आवाज दिला, या सर्व इकडे या, मला तुम्हाला काहीतरी चांगलं सांगायचंय, या तरुणांना इकडे या आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या, काय म्हणणंय माझं ऐकताय ना? म्हटले हो, आजपासून कोणत्याही तरुणाने व्यसन करायचं नाही, अगदी दारू कुणी प्यायची नाही, दारूने स्वतःच घराच तालुक्याच जिल्ह्याच राष्ट्राच नुकसान होत, दारू पिणं ही चांगली गोष्ट नाही. हा लेक्चर देत होता, सांगत होता सगळ्यांना. खालून एक जण ओरडला, अरे बाबा अगोदर तू सकाळी टाकलेली उतरू दे, तुझी सकाळी सकाळी टाकली ते उतरू दे मग आम्हाला लेक्चर दे. मला वाटतंय स्वतः करणं ही अवघड गोष्ट आहे, तुकोबाराय स्वतः करतात. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवत हे, अशी तुकोबारायची अवस्था आहे. रात्र दिवस रामचिंतन करतात आणि मग आपल्याला सांगतात. एकदा माझे तुकोबाराय सोनच्याला गेले, पूर्वी 12-12 हजार रुपये भेटले नव्हते, आता भेटून सुद्धा आम्ही काही ठिकाणी पाहतो त्याच्यात सुद्धा बकऱ्या बांधल्या जातात, त्या सरकारला त्या बकऱ्याची चिंता होती का ह्या कुठं जातील म्हणून. सोनच्याला तुकोबाराय बाहेर गेले, बहिर दिशेला गेले, सोनच्याला बसले आणि बसल्यानंतर तुकोबाराय नामचिंतन करायला लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा, ए नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवा. कुठं बसलेत माझे तुकोबाराय सांगा ना, बसलेले कुठे आहेत? सोनच्याला बसलेत, तिथं नामचिंतन चालू आहे. एक शास्त्री बुवा चालला होता, त्याने पाहिलं, छे 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 छे, कळत नाही का तुकाराम महाराज, महाराज ना तुम्ही, महाराज कळत नाही तुम्हाला, महाराज म्हणून घेता, कळत नाही का तुम्हाला, तुमच्या पण घरात भांडण, महाराज आहेत ना तुम्ही, तुमची पण बायको रुसून जाते, महाराज आहेत ना तुम्ही. मला वाटत सामान्य जर चुकला तर चालत, तो गावचा पुढारी असू द्या, न्याय निवाडणारा असू द्या, तो चुकला तर चालतं, कारण तो जरी चुकला ना तरी जाणारीलाच लोक नाव ठेवतात. हा तिचं काय घर आहे, आम्ही म्हटलं होतो ना का आणू. महाराज जर चुकला तर दोन्ही बाजूने कधीच विचार करत नाही, महाराज येत ना तुम्ही, कळत नाही का तुम्हाला, मंगलानांच मंगलम, देवाचं नाव मंगलापेक्षा मंगल आहे, मग तुम्ही अमंगल ठिकाणी घेता, कळत नाही तुम्हाला. शास्त्री बुवा भांडायला लागला. तुकोबाराय म्हणतात, माझी माझ झाली हनुमान,
महाराज आहेत कळत नाही. कळत मला नामचिंतन कुठं करावं आणि कुठं करू नये, पण माझी मजत झाली अनावर वाचा. माझी वाचा ही मला अनावर झाली. मी थांबवण्याचा प्रयत्न करतो, ऐकत नाही माझी वाचा. ऐकत नाही, तुमचंच तोंड आहे ना. राजू महाराज ऐकत नाहीये, तुमचाच आहे ना सर्व काही. तुमचाच पोरग आहे ना, तुमचाच पोरग आहे ना, तुमचाच आहे ना पोरग. तो म्हणतो मी घरी विचारून सांगतो. तुमचाच आहे ना, तुमचाच असून तुमचं ऐकत नाही. अरे जर तुमच्याच तुमचे ऐकत नसेल तर लोकांचे काय ऐकतील. तुकोबाराय तुम्हालाच कळत नाही, लोकांना ज्ञान देत फिरता. तुमचंच वाणी जर तुमचं ऐकत नसेल काय करायचं मग. ऐकत नाहीये काय करायचं, तुम्ही सांगा शास्त्री बुवा. विद्वान आहात तुम्ही, तुम्ही सांगा मी काय करू. शास्त्री बुवाने सांगितलं, आपलंच तोंड जर आपलं ऐकत नसेल तर तोंड दाबून धरायचं उत्तम पर्याय. कारण शहाण्या माणसाची जर बैठक बसली आणि त्याचा बाप जर त्याच्या बैठकीमध्ये असेल तर ते लहान लेकरू येतं 2-3 वर्षाचं आणि मजेने सांगत असतो, बर का मामा काका तुम्हाला माहिती आहे माझ्या पप्पाचे आणि मम्मीचे भांडणं होतात. आणि जेव्हा पप्पा शिव्या देतात ना मम्मी पण लाटण्याने मारते. तेवढ्यात त्या पोराचा बाप काय करतो, त्या लेकराचं तोंड दाबतो. दाबा तुकोबाराय, तुमची वाणी ऐकत नसेल तर दाबा तुमच्या तोंडाला. तुकोबाराय म्हटले हा पर्याय मी कधी केला नाही, एक काम करा ना. म्हटले काय, तुम्हीच दाबून पहा ना माझं तोंड, तुम्ही दाबून पहा. योगायोगाने शास्त्री बुवाने तुकाराम महाराजांचं तोंड दाबलं. अरे उच्चांक होता परमार्थाचा, तुकोबारायचं तोंड दाबलं. शास्त्री बुवा नाम चिंतन करू लागला. शास्त्री बुवाचे रोमांच सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायला लागले. अरे भक्ती समर्पित असेल तर देव सुद्धा त्या ठिकाणी येत असतो. ती जागा कोणती असू द्या, हरीच्या दासा हरिद आहे. तुकोबारायचा परमार्थ होता चला सदनाम घोष करू हरी कथा. तेने सदा चित्ता समाधान, चित्ताला अस्थिर झालेल्या चित्ताला समाधान प्राप्त करण्याची ताकद ही नामचिंतनामध्ये आहे. कारण चित्त फार चंचल आहे. चंचलम हि मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर्यो सुदुष्करम. अरे कृष्णा, अर्जुन बोलू लागला द्वापर युगामध्ये, कृष्णा तू म्हणतोय हा हे द्रोणाचार्य वैरी आहेत, हे भीष्माचार्य तुझे वैरी आहेत, हे कौरव सुद्धा अर्जुना तुझे वैरी आहेत. अरे देवा तू सांगतोय मला काय काय करिता मना परिनायके नारायणा. तू सांगतोय मला पण माझं मन मला ऐकत नाही. आणि ज्यावेळेस मन शाश्वती देत नाही, मन ज्यावेळेस साथ देत नाही त्यावेळेस माणसाने कुठंतरी थांबलं पाहिजे बरं का. मनाची जेव्हा साथ मिळत नाही त्यावेळेस थांबलं पाहिजे. अर्जुन थांबला म्हणून आपल्याला श्रीमद भगवत गीता ही पाहायला आणि ऐकायला मिळाली. थांबलं पाहिजे, विचारलं पाहिजे. भावनेच्या भरात होकार दिला तर पंचायती वाढतात. भावनेच्या भरात जाऊ नये. अरे डिजिटल इंडिया, नॅशनल इंडिया, भावना प्रधान माणसं आहेत महाराज. एक जणांनी मला फोन केला, म्हटले ताई तुमचं कीर्तन ऐकतोय आम्ही. म्हटलं चांगली गोष्ट आहे, धन्यवाद. आणि ऐकतोय मी सकाळी कीर्तन ऐकतो, तास तास रडतो. भावना प्रधान आहेत. रडण्यासाठी कदाचित कीर्तन नसतात, हसण्यासाठी सुद्धा कीर्तन नसतात, अरे परिवर्तनासाठी कीर्तन असतात. भावना प्रधान आहे. एक जणाने बापाकडून मोबाईल घेतला, अँड्रॉइड मोबाईल 25,000 भावना प्रधान आहे. शरीराने मनाने देवाला समर्पित असावं. लोक आजकाल मोबाईलला समर्पित आहे, चांगली गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असते मोबाईल चांगला आहे. तुमच्या घरामध्ये सकाळी विष्णू सहस्रनाम लागत असेल, गणपती स्तोत्र लागत असेल, अरे ऐका मोबाईल चांगलाच आहे. खेड्यातले माणसं आहोत आपण, शेतकरी आहोत, शेतातून आलोत माझ्या महिला भगिनी. संध्याकाळ झाली माहिती आहे, 2 तास त्या ठिकाणी स्वयंपाकाला लागणार आहे.
मोबाईल आहे प्रत्येकाच्या खिशामध्ये, पिशवीमध्ये, मोबाईलमध्ये. माऊली ज्ञानोबा रायचा हरिपाठ लावा, मोबाईल चांगलाच आहे. एक जणाने मोबाईल घेतला, नवीन नवीन ॲप्स डाउनलोड केले, त्यामध्ये फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम. इंस्टाग्राम माहिती आहे तुम्हाला, त्या इंस्टावरती ओमकार महाराज काळा बेंद्रा हेंद्रा कसाही फोटो टाका, तो फोटो एवढा क्लिअर होतो, एवढा क्लिअर होतो की हे येडं हिरो दिसायला लागतो, समोरच्याचा सहज गैरसमज. आणि इंस्टाग्राम ॲप घेतलं आणि खालीवर करत असताना त्याने एका मुलीचा फोटो पाहिला, फोटो आवडलाही त्याला, इंस्टावरचा क्लिअर केलेला फोटो, त्याने कमेंट केली, मेसेज केला, टिप्पणी केली, अतिशय सुंदर फोटो. याचा मेसेज तिला कळाला, तिच्या काळजाला लागला, रिटर्न मेसेज आला, मनापासून धन्यवाद. मला सांगा, त्या तरुणीचा मनापासून धन्यवाद आल्यानंतर हा दगड रात्रभर झोपला असेल का? सकाळीच उठला, शुभ सकाळ, शुभ दुपार, शुभ संध्याकाळ, अरे शुभ रात्री. शुभ शुभ करता करता याचं रूपांतर शुभ मंगलामध्ये झालं. दोन्ही पालकाच्या लक्षात आलं की आता हे लावून दिलं पाहिजे, न जाणो जर गेले कुठं तर जास्त खर्च व्हायचा. लग्न झालं दोघांचं. लग्नाच्या अगोदर ती कधी प्रत्यक्षात भेटली नव्हती, कधी प्रत्यक्षात बोलली नव्हती, फोनवर सुद्धा ती कधी बोलली नाही. काय बोलायचं ते मेसेजद्वारेच बोलायचं. लग्नानंतर नवरदेवाला वाटलं आता बोललं पाहिजे, फर्स्ट इम्प्रेशन, काय बोलावं काय बोलावं काय बोलावं. नवरदेव बोल का झालाच, बोलू लागला, राणी आता आपलं लग्न झाले, आपण कुठंतरी फिरायला गेला पाहिजे. पण तू सांग कुठं कुठं फिरायला जायचं. कधी ना बोललेली, पहिल्यांदाच बोलली ती. म्हणली आपण आहे ना उद्या दम्मू तत्मीला पिलायला जाऊ, ताकाली ताकाली दाऊ, मी चांगली ताली घालते, तुम्ही बी चांगलेच कपले घाला. मोबाईलला समर्पित. मेरी लगी श्याम संग प्रिय दुनिया क्या जाने, मेरी लगी श्याम संग प्रिय दुनिया क्या जाने, देवाला समर्पित झाले ते तू गोबराय म्हणतात. चला आता नामघोष करू. तेने सदा चित्त समाधान, कारण चित्त समाधान राहणे एवढी सोपी गोष्ट नाही. सर्वस्व द्या त्या व्यक्तीला, पण तो समाधानीच होईल. सांगता येत नाही, सुख मिळेल कदाचित. फॅनची हवा मिळते त्याला, गादी मिळते. जर फॅनची हवा शूट होत नसेल तर एसी सुद्धा लावला जातो. गादी असते, दोन दोन तीन तीन लाख रुपयाची गादी असते. सागवानाचा तो दिवाण असतो. अरे झोप विकत घेता येत नाही, समाधान विकत घेता येत नाही, सर्वस्व मिळवता येतं, समाधान मिळवता येत नाही. कितीही श्रीमंत हो द्या, माणसं समाधानी नाही. ज्याच्याकडं सायकल आहे त्याला वाटतं मोटरसायकल असायला पाहिजे, ज्याच्याकडं टू व्हीलर आहे त्याला वाटतं फोर व्हीलर असायला पाहिजे, ज्याच्याकडं फोर व्हीलर आहे त्याला वाटतं
लोक हवेत हिंडतात, मी खाली आहे. समाधानी लोक नाहीच आहे. एखादा मरायला लागला तरी त्याला दुःख वाटत, अरे मी एकटाच जातोय, सोबत दोन तीन असते तर बरं वाटलं असत. समाधानी लोक नाहीच आहे, मरतात समाधान नाही. आपल्या भारताचे दोन पुढारी अमेरिकेला फिरायला गेले. आता तिथं गेल्यानंतर तिथल्या मंत्रिमंडळाची बैठक बसली, आपल्यावर काही भारताचं कर्ज नाही, अमेरिकेचं नाही राजू महाराज, तरी कशाचं टेन्शन आहे. गेले ते पुढारी कुठं, नॅशनल होते ते, जरा तिकडं गेले, अमेरिकेला गेले. आता हे आपल्या भारताचे दोन पुढारी गेल्यानंतर तिथल्या मंत्रिमंडळाची बैठक बसली. ते म्हटले काय, भारताचे मंत्री आले दोघ जण, मग त्यांची व्यवस्था नंबर एक झाली पाहिजे. त्यांना पाणी दिलं, म्हटले हो, चहा, चहाही दिला. आता नाश्त्याला द्या, पण नाश्ता देत असताना भारतामध्ये फेवरेट नाश्ता कोणता आहे? ते म्हटले भारतामध्ये का पोहे आहे म्हटले, कारण मुलगी बघायला गेलं तरी पोहे, मुलगा बघायला गेलं तरी महाराज आला, केले तर केले नाही तर तेल लावत गेले, पोहे. त्यांना पोहे द्या, भारताचे दोन आहेत ना, त्यांना पोहे द्या. पण हे बघा, आपला अमेरिका देश हा सर्वात श्रीमंत देश आहे, मग पोहे असे तसे देऊ नका, मग चांदीच्या प्लेटी द्या आणि सोन्याचे चमचे द्या, जाऊ द्या पोहे. आले पोहे, दोघाही तोंडाला पाणी सुटलं, दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. पोहे बघून नाही, वा कौरव क्षेत्रामध्ये आहात तुम्ही, चमचे बघून दोघांच्याही तोंडाला पाणी सुटलं. ते दोन चमचे पाहून आपले दोन चमचे म्हणू लागले, हे जर चमचे आपण घरी नेले तर घरचे चमचे किती खुश होतील. खाल्ले पोहे, खाल्ले पोहे. एक जणाने तर एवढ्या गप्पा रंगवल्या, एवढ्या गप्पा रंगवल्या की अलगद एक चमचा उचलला आणि खिशात टाकला. तिथल्यांना नाही खबर, पण त्याच्या बरोबरी जे होतं त्याने पाहिलं. ते म्हणलं याचं जमलं, म्हटलं आता आपलंच राहिलंय. तिथले हसतच होते. हे राहिलेलं म्हटलं, गाव नुसतं हसू नका, आमचा भारत देश कला गुणांनी संपन्न देश आहे. कुणाला गायन करता येते, कुणाला मृदंग वाजवता येतो, कुणाला विंचू उतरता येतो, कुणाला इकडं बघ, प्रत्येक व्यक्तीच्या अंगामध्ये काही ना काही कला आहे. तिथल्यानी एक जणाने विचारलं, गाव म्हणले तुम्ही पण भारताचे, म्हणले मग तुमच्या अंगात एखादी तरी खोड कला, एखादी तरी कला असेल ना. तो म्हटला मग माझ्या पण अंगात कला आहे. म्हणे कोणती आहे? म्हटले बघा, हा जो एक चमचा आहे ना, म्हटले इथं हा चमचा मी माझ्या खिशात घालतो, याच्या खिशातून वर काढतो. म्हटला त्याच्या खिशात पहिलाच एक चमचा होता. 4G ची आहे त्यांची, थोडं लेट पण थेट. किती श्रीमंती असू द्या, चित्त समाधानी नाही, पण नामचिंतनाने तेने सदा चित्त समाधान. आणि एकदा समाधान लाभलं माणूस डुलतो अभंग. सर्व सुख लालो सर्व सुख लालो.